पाळणा घरातील एका 7 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना नालासोपारामध्ये उघड झाली आहे. आईच्या तक्रारीवरून पाळणा घर चालवणाऱ्या महिलेच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर पॉस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नालासोपारा पश्चिमेकडील एका पाळणा घरात 7 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याचं उघड झालं आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणारी महिला आपल्या 7 वर्षाच्या चिमुरडीला तेथील जवळच्या पाळणा घरात सोडून कामावर जात होती. पाळणा घर चालवणाऱ्या महिलेचा पती त्या चिमुरडीवर मागील 1.5 महिन्यापासून अत्याचार करत होता. ही बाब जेव्हा चिमुरडीच्या आईला कळली तेव्हा तिने नालासोपारातील पोलीस ठाण्यामध्ये त्या आरोपीविरोधात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरोधात पॉस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक केली आहे. नालासोपारा पोलीस ठाण्यामधील एका पाळणा घरामध्ये आईने आपल्या मुलीला, ती नोकरीला जात असल्याकारणाने मुलीला, 7 वर्षीय मुलीला पाळणा घरात ठेवलं होतं आणि गेल्या 1.5 महिन्यापासून ते पाळणा घरामध्ये होती. मुलीने तक्रार केली, तिला काही त्रास होतो आहे म्हणून. मग त्याप्रमाणे मग आईने विचारणा केली असता मुलीने तिला सांगितलं की ती सदर पाळणा घरामध्ये चालवणारी जी महिला आहे तिच्या पतीने तिच्यावरती लैंगिक अत्याचार केलेला आहे. वसई न्यायालयाने आरोपीला सोमवार 23 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या पाळणा घरात किती मुली बेबीसिटिंगसाठी आल्या होत्या, तसेच आता किती मुली आहेत आणि त्यांच्यावरही असेच अत्याचार झाले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.